नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण नागरिक शास्त्राची दोन प्रकरणं अगोदरच्या तासाला आपण पाहिलेली आहेत. टप्प्याटप्प्याने आपण ही प्रकरणं घेतली. आता यानंतर परत आपण एकदा इतिहासाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या भागामध्ये कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला हा भाग पाहिलेला होता. तर नंतर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं अतिशय चिवटपणे अतिशय प्रखरपणे मराठ्यांनी झुंज दिली आणि झुंज देऊन काय केलं की औरंगजेबापासून आपलं राज्य आपल्या राज्याचं रक्षण केलं, आपलं राज्य रक्षण. आता यानंतर आपण पुढं पाहायचं की मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार कसा झाला. म्हणजे एक स्थापन केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते स्थापलं संभाजी महाराजांनी, तिथून पुढे राजाराम महाराजांनी त्याचं संरक्षण केलं आणि यानंतर पुढे विस्तार झाला. म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये इतकी भीषण परिस्थिती होती. आपण मागेही पाहिले होते की सलग 25 वर्ष मराठ्यांनी आपलं राज्य औरंगजेबापासून संरक्षित केलं आणि नंतर 1707 औरंगजेबाचा काय झाला, मृत्यू झाला. आणि त्यानंतर पुढं काय झालं की आपण म्हणूया की 1707 नंतर खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्य हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम तिथून पुढे देखील केलं. आता 1707 नंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा मागोवा आपल्याला मुख्यतः या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की ज्याला रायगड पडला, त्याला रायगड पडल्यानंतर या औरंगजेबाने काय केलेलं होतं की संभाजीपुत्र शाहू, संभाजी महाराजांची जो मुलगा आहे शाहू महाराज, यांना काय केलेली होती, अटक केलेली होती. मात्र ज्याला 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळेला परत एकदा या औरंगजेबाच्या मुलामध्ये गादीसाठी सत्ता संघर्ष सुरू झाला. जे तुम्हाला माहितीच आहे की मुघलांच्या मध्ये हा प्रामुख्याने दिसून येतो. म्हणजे औरंगजेबाने आपल्या बापाला काय केलं होतं, तुरुंगात टाकलं होतं शहाजहानला आणि मग गादीवरती बसला होता. आता औरंगजेब एवढ्या ताकदीचा होता की मुलांच्यात ते काही डेअरिंग झालं नाही. हा आता आता उठाव केला, तुम्हाला माहिती आहे शहाजहान अकबर किंवा अजून एक मुलगा होता त्याचा, ज्यानं खुद्द औरंगजेबाने त्याला मारून टाकलं होतं आणि एक धाकटा तो पळून गेला. म्हणजे बापाचं एवढं म्हणा आपण औरंगजेब एवढा स्ट्रॉंग असल्यामुळं त्याला गादीवरून खाली खेचण्याचं कोणी यशस्वी झालं नाही, प्रयत्न केलेले. म्हणजे एका भाषणामध्ये मी ऐकलं की पुरंदरे असे म्हणतात इतिहासकार पुरंदरे की प्रत्येक औरंगजेब बादशहाचा जो मुलगा आहे त्याला असं वाटायचं की आपला बापच जन्माला आला नसता तर बरं झाला असता, आणि सर्व सर्व मलाच गादी मिळाली असते. थोडंसं हास्यास्पद आहे, बाप नसेल तर तू कसा असेल, पण हे थोडंसं हास्यास्पद बाबापूर बाजूला ठेवू. पण अशा पद्धतीने जे शहाजादे आहेत त्यांच्यामध्ये एक ओढ लागलेली आपल्याला दिसून येते. आता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची जी मुलं आहेत त्याच्यामध्ये परत सत्ता संघर्ष सुरू झाला. मग यामध्ये मग शहाआलम असेल किंवा आझमशाह असेल, इतर आहेत मुराद आहेत, हे सगळे आहेत. आणि मग याच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाल्यानंतर आझमशहाने काय केलं, कारण दक्षिणेमध्ये त्यावेळेला शाहू महाराज आझमशहाच्या ताब्यामध्ये होते. आझमशाह ऍक्च्युली हे टोपण नाव आहे, मुराद आपण नाव ऐकलेलं आहे, त्यांनीच आझमशाही पदवी घेतलेली आहे. मग आझमशहाने काय केलं की शाहू महाराजांना सोडून दिलं. का सोडून दिलं, कारण त्यावेळेला संपूर्णपणे जो राज्यकारभार आहे ती ताराबाई, राणी ताराबाई पाहत होत्या. तुम्हाला माहिती आहे की आपण मागे उल्लेख केलेला होता की राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाई महाराणींनी कशा पद्धतीनं मराठी राज्याचं संरक्षण केलं आणि मग संपूर्ण जी सत्ता आहे ताराबाईंच्या हातामध्ये होती. आणि मग आता शाहूला सोडल्यानंतर, शाहू महाराजांना सोडल्यानंतर आपण म्हणूया की कशा पद्धतीनं दोघांमध्ये यादी होतं, यादी म्हणजे घरगुती, हे संघर्ष पेटेल याची कल्पना आझमशहाला होती. आणि आता आपल्याला उत्तरेकडे जायला हवं, दक्षिणेकडे राजकारणात आपल्याला वेळ म्हणजे लक्ष गुंतवायला वेळ नाहीये हे आझमशहाच्या लक्षात आलेलं होतं. मग आझमशहाने काय केलं, शाहू महाराजांची सुटका केली. पुण्याच्या ठिकाणी आपण म्हणूया त्यांची सुटका करण्यात आली आणि मग शाहू महाराज स्वराज्यामध्ये परतू लागले. आणि मग आझमशहाला जसं अपेक्षित म्हणून त्याचं जे मत होतं, अपेक्षित जशी घटना होती ती घटना पुढे व्हायला सुरुवात झाली. शाहू महाराजातून सुटले, इकडे ताराबाईंना ही बातमी समजली आणि मग पुढचा खऱ्या अर्थानं राजा कोण मराठ्यांचा यामध्ये सत्ता संघर्षाला सुरुवात झाली, या युद्धाला सुरुवात झाली. मग ताराबाईंचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांच्या काळात असलेलं राज्य नष्ट झालेलं होतं. खऱ्या अर्थानं राज्याची कोण स्थापना मी माझ्या कुणी केली, पतीने केलेली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या गादीचा वारसदार कोण आहे, मी आहे असं म्हणणं होतं. पण तसं म्हणायला गेलं तर संभाजी महाराज हे छत्रपती होते, त्यानंतर त्यांचा मुलगा
थोरला मुलगा पदावरती बसतो नेहमी आणि यामुळे मग शाहू महाराज हे परंपरागत रीतीने जर पाहायला मिळालं तर खरे अर्थाने छत्रपती होते. आणि मग दोन्हीमध्ये वाद सुरुवात झाला आणि मग काही जे आपण म्हणूया मराठी सरदार होते ते छत्रपती शाहूंच्या बाजूने उभा राहिले. जे संभाजी संभाजी महाराजांचा मुलगा आहे शाहू यांच्या बाजूने उभा राहिले तर काही जण कुठं कोणाच्या बाजूने उभा राहिले ताराबाईंच्या पक्षात उभा राहिले. आणि मग यामध्ये काय ओढवला संघर्ष ओढवला 1708 ला त्या ठिकाणी मी खाली लिहिली होती 1708 ला खेडची लढाई झाली. खेड जवळ असणार खेड म्हणजे तुम्हाला माहित असेल तर खेडला ही लढाई झाली. आणि या लढाईमध्ये एक गट होता तो शाहू महाराजांचा होता, दुसरा गट आहे तो ताराबाईंचा आहे. आणि या गटामध्ये शाहू महाराजांना काय मिळाला विजय मिळाला. आणि विजय मिळाल्यानंतर ताराबाई राणांचा काय झाला पराभव झाला. आणि यानंतर शाहू महाराजांनी एक ठराविक भाग आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पुण्यापासून जर सुरुवात केली तर छोटे मोठे गड किल्ले ताब्यात घेतले, गडाखाली प्रदेश ताब्यात घेतले. आणि मग सातारला शाहू महाराज आल्यानंतर काय झालं की सातारचा जो अजिंक्यतारा गड आहे तोही शाहू महाराजांनी ताब्यात घेतला. आणि तो ताब्यात घेतल्यानंतर की याच अजिंक्यताऱ्यावरती शाहू महाराजांनी काय केलं आपला राज्याभिषेक केला. म्हणजे रायगड त्यावेळेला मुळात ताराबाईंच्या ताब्यामध्ये होता ही एक यातली महत्वपूर्ण बाब. आणि इतर गड किल्ल्यापेक्षा सुद्धा त्यावेळेला अजिंक्यतारा आपण नाही म्हटलं तरी राहण्याच्या दृष्टिकोनातून, कारण तर एक काळ असा होता बघा की शाहू महाराजांचा सॉरी शिवाजी महाराजांचा की रक्षण करण्यासाठी जे दुर्गम गड किल्ले आहेत तिथं आश्रय घेणं फार गरजेचं होतं. पण आता मुघलांच्या आक्रमणाची भीती कमी झालेली होती म्हणून जो त्यातल्या त्यात फार अवघड नाही आहेत. अजिंक्यतारा जर तुम्ही गेला तर फार अवघड नाही, काहीच अवघड नाही असं म्हणलं तरी चालेल. आणि या ठिकाणी जाणं येणं सोपं आहे पण गड किल्ला एक नैसर्गिक संरक्षण सुद्धा तिथं लागतंय. आणि या दृष्टिकोनातून मग अजिंक्यतारा हा शाहू महाराजांनी आपली राजधानी केली. सातारा ही राजधानी झाली शाहू महाराजांच्या काळात झाली हे तुम्हाला प्रत्येकांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग शाहू महाराजांनी काय केलं अजिंक्यतारावरती आपला राज्याभिषेक केला. याच दरम्यान ताराबाईंनी देखील काय केलं की आपला मुलगा दुसरा शिवाजी राजारामांचा मुलगा आहे दुसरा शिवाजी यांना गादीवरती बसवलं. आणि 1710 मध्ये कोल्हापूरचा जो आपण म्हणूया की पन्हाळा आहे या पन्हाळ्याला काय केलं या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे इथं दोन गाद्या मराठ्यांच्या तयार झाल्या. जो आपण म्हणूया आजमशहाचा जो मूळ उद्देश होता तो उद्देश साध्य झाला. एक ताराबाईंची वेगळी गादी झाली ती म्हणजे कुठं झाली तर कोल्हापूर हा मुख्यतः भाग आणि पन्हाळ्यावरती हा राज्याभिषेक झाला. दुसरी शाहू महाराजांनी त्यांनी राज्याभिषेक आपला कुठं करून घेतला तर सातारला करून घेतला. तर मग अशा पद्धतीनं दोन म्हणून आपण या ठिकाणी मराठ्यांच्या गाद्या निर्माण झाल्या. आणि मग अशा पद्धतीनं एक यादवी युद्धाला आपण म्हणूया की या ठिकाणी सुरुवात झाली. आता शाहू महाराज मुघलांच्या म्हणून आपण संपूर्णपणे कैदेत जरी असतील तरी संपूर्ण जो राज्यकारभार मुघलांचा कसा चालतोय हे शाहू महाराजांना पक्क माहीत होतं. आणि त्याच पद्धतीनं आपण आता काय करणं गरजेचं होतं की मुघलांच्या राज्याभिषेकाचं म्हणून आपण सॉरी मुघलांचा जो राज्यकारभार चालवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि तीच पद्धत शाहू महाराजांनी काय केली तर रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि मग आता यामध्ये खऱ्या अर्थानं जे शाहू महाराजांना सहकार्य लाभलं ते सहकार्य कोणाचं होतं बाळाजी विश्वनाथ यांचं सहकार्य फार मोठं होतं. आता कोण आहे ते बाळाजी विश्वनाथ तर मूळचे हे श्रीवर्धन कोकणातले आपण जे श्रीवर्धन म्हणतो बाळाजी विश्वनाथ भट यांचं पूर्ण नाव आहे. आणि जे कोकणामध्ये असणारं जे श्रीवर्धन आहे या श्रीवर्धनला यांचं मूळचं कारण आहे. अतिशय सिद्धीच्या म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळातच हे घराणं इकडं आलं कारण सिद्धीच्या जो होणारा त्रास आहे त्या त्रासाला कंटाळून हे घराणं आपण म्हणूया की देशावरती आलं. देश देश म्हणजे पठाराचा भाग आहे त्याच्यावरती कोकणस्थ आणि देश असतं हे दोन भाग केले जातात. कोकणस्थ म्हणजे आपण म्हणूया डोंगरकालचा भाग किंवा आपण म्हणूया कोकणचा भाग म्हणजे कोकणस्थ देशस्थ म्हणजे हा आपला पठारावरचा भाग. आणि मग हे देशस्थ किंवा ह्या भागावरती हे जिंजीच्या सिद्धीच्या त्रासाला कंटाळून आले होते. शिवाजी महाराजांच्या पदरी तिथून पुढे त्यांच्या पौर्णाने नोकरी वगैरे केलेली आपल्याला दिसून येते संभाजी महाराज. आणि नंतर मग शाहू महाराजांच्या काळामध्ये हा जो बाळाजी विश्वनाथ आहे या बाळाजी विश्वनाथने काय केलं एक चांगली कामगिरी केली कारण मुळात पुण्याच्या भागाचा जो कारभार आहे तो यांच्या ताब्यामध्ये होता. रामचंद्रपंत अमाते जे आहे या अमात्यांच्या हाताखाली काही काळ त्यांनी बाळाजी विश्वनाथने काम केलेलं होतं. आणि शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांच्या गटामधले प्रमुख नेतृत्व म्हणून काम करून केलं बाळाजी विश्वनाथ यांनी केलं. आता बाळाजी विश्वनाथ मी तुम्हाला म्हणलं मोचे कोकणातले श्रीवर्धनचे आणि आपल्या मुलांसह सर्व कुटुंबासह काय झाले होते या ठिकाणी स्थायी झालेले
आता बाळाजी विश्वनाथ भट यांची कामगिरी यामध्ये फार मोठी आहे की शाहू महाराजांचा जो गट आहे तो गट म्हणू आपण की मजबूत करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथ यांची कामगिरी फार तोलामोलाची आहे. पुढे जाऊन बघा शाहू महाराजांनी सेनाकर्ते हे पद त्यांना दिलेलं होतं. सेनापती वेगळे सेनाकर्ते म्हणजे खऱ्या अर्थानं सेना म्हणून आपण उभा करणं हे महत्वाचं काम बाळाजी विश्वनाथ यांनी केलेलं आहे. पुस्तकामध्ये उल्लेख नाही आहे दिलेला पण आपण ओघाण्याला म्हणून तो घेतलेला आहे. तर सेनाकर्ते हे महत्वाचं पद त्यांना दिलेलं होतं कारण या दरम्यान बघा की तशी परिस्थिती बिकट होती. ताराबाईंचं राज्य तिथं लोकांचा ओढा तिकडे जास्त आहे. खऱ्या अर्थानं ताकद तिथं आहे कारण खणी खजिना वगैरे जो काही भाग आहे तो ताराबाईंच्या ताब्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ताराराणी जन्मोत्सव साजरा केला जातो. एक शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सुद्धा फार मोठा असतो आणि दुसरा ताराबाई राणी महाराजांचा सुद्धा जन्मोत्सव फार मोठा तिथे साजरा केला जातो. कारण कोल्हापूरचा जो पाया आहे तो पाया शाहू महाराजांच्या काळात बळकट झाला. तो घातला कुणी तर मग तो ताराबाईंनी घातला कारण राज्य तिथे ताराबाईंच्या याच्यामध्ये होतं. शाहू महाराजांच्या काळातच ताराबाई आणि शिवाजी महाराज यांची म्हणून आपण जयंती जन्मतिथी त्या तिथं सुरू करायला सुरुवात झाली. आता मूळ मुद्द्यात येऊ की बाळाजी विश्वनाथ भट यांनी काय केलं की जे ताराबाईंच्या पक्षातले जे लोक आहेत ते लोक फोडण्यामध्ये फार मोठं आपण म्हणूया कामगिरी त्यांनी बजावली. कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की रायगड आणि जो बराचसा तर कोकणातला भाग होता तो आपले जे मराठी सत्तेचे जे आरमार आहेत कान्होजी आंग्रे फार महत्वाची व्यक्ती आहे. तो वरतीनं मी या ठिकाणी देतोय बघा की इंग्रजांनी यांचं वर्णन बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे की कशा पद्धतीनं कान्होजी आंग्रेंनी काय केलं की इंग्रज आरमाराचा काय केला पराभव केला आणि इंग्रजांच्या किंवा फ्रेंचांच्या वेगवेगळे जे असणारे आरमार आहेत त्याच्यापासून आपल्या मराठी सत्तेचं काय केलं संरक्षण केलं. एक वेगळाच ठसा कान्होजी आंग्रेंनी काय केलं की आपला समुद्रामध्ये उठवला आणि मराठी सत्तेच्या आपण म्हणूया संरक्षणार्थ त्यांनी काम केलेलं त्यांचं दिलेलं योगदान फार मोठं आहे. आणि मग ह्या कान्होजी आंग्रे हे ताराबाईंच्या पक्षामधले होते. आणि मग अशा वेळेला की रायगड आणि जो आपण म्हणूया कोकणातला भाग ताब्यात घेण्यासाठी बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे ती कामगिरी सुपूर्द करण्यात आली. आणि मग संघर्ष टाळून कारण कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ भट यांचे संबंध फार चांगले होते. संघर्ष टाळून आणि शाहू महाराज हेच कसे पुढे वारसदार आहेत पटवून या बाळाजी विश्वनाथ यांनी काय केलं कान्होजी आंग्र्यांना आपल्या गटामध्ये ओढून घेतलं. कारण ही फार महत्वाची बाजू होती. यामुळे शाहू महाराजांचा जो गट होता तो गट अधिक बळकट झाला. आणि मग अशा पद्धतीनं की बाळाजी विश्वनाथने एक महत्वपूर्ण व्यक्ती आपल्या गटामध्ये आणली. याशिवाय धनंजी जाधवांना सुद्धा आपल्या गटामध्ये त्यांनी आणलेलं होतं. इतर जी महत्वाची व्यक्ती आहे त्यांना सुद्धा आपल्या गटामध्ये आणायला कान्होजी आंग्रे यांचा सॉरी बाळाजी विश्वनाथ यांचं फार मोठं काय आहे सहकार्य असलेलं आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा पद्धतीनं महत्वपूर्ण सरदार या गटामध्ये आल्यामुळं काय झालं की फार मोठ्या प्रमाणामध्ये शाहू महाराजांची ताकद वाढली. आता थोडस आपण उत्तरेकडची स्थिती काय झाली हे आपण बघूया. आता भावंडातले मी तुम्हाला सांगितलं की फार मोठा सत्ता संघर्ष होता. आणि मग या सत्ता संघर्षामध्ये काय झालं की नेहमीसारखी परिस्थिती होतीच की एका भावानं दुसऱ्या भावाला काय करायचं मारायचं. कारण फार पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा तेच झालं की भावंडामध्ये वाद झाला मग शाह आलम असेल किंवा आझम शाह असेल आणि मग काही काळ वर्ष दोन वर्ष ह्यांना सत्ता मिळाली पण त्यांची खून झाले. आणि मग औरंगजेबाचा जो नातू पंतू आहे आता ऍक्च्युली हा फरुख खसियत गादीवरती पुढे बादशाह झाला. कारण मुलं मारली गेली काही नातू सुद्धा मारले गेले आणि औरंगजेबाचा पंतू आता तुम्ही म्हणाल औरंगजेबाचा पंतू लगेच कसा आला कारण औरंगजेबाचं जो वय एवढं झालेलं होतं ना वयाच्या तो 80-90 आले तरी तो जिवंत होता आणि लग्न मात्र 15-16 वर्षामध्येच होत होते. त्यामुळं मुलं आणि परत मुलांची मुलं म्हणजे नातू आणि पंतू व्हायला फार इथं वेळ लागणार नाहीये. आणि मुळात हा जो औरंगजेबाचा पंतू आहे फरुख खसियत हा गादीवरती आला आला म्हणण्यापेक्षा आपण त्याला आणला म्हणूया. कारण मुलं औरंगजेबाची मारली गेली नातू होते त्यापैकी सुद्धा एकमेकाच्या खून झाले. कारण औरंगजेबानंतर संपूर्णपणे मुघलशाही खिळखिळी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय खिळखिळी अशी मुघलशाही झाली. जे सरदार होते ते सरदार काय औरंगजेबाचे ऐकत औरंगजेबाचे इतर जे म्हणून आपण
नंतरचे जे औरंगजेबानंतरचे जे मुलं असतील किंवा नातू असेल हे जे बादशाह झाले यांचं ते ऐकायला तयार नव्हते, ते काहीच ऐकत नव्हते. आणि मग अशा वेळेला फक्त काय व्हायला लागला, सत्ता संघर्ष व्हायला लागला. या युद्ध युद्ध आपण बघितलं की दोनच गट आहेत, पण इथं मात्र हजारो गट तर होते. आणि यातून काय झालं की संपूर्णपणे नियंत्रण सुटलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गादी कोणाची, तख्त कोणाचं, यातून फार मोठा संघर्ष मुलांच्या मध्ये झाला. आणि मग त्यामुळे बघा की मुलानंतर लगेच नातू होतो की लगेच काय होतोय, पंतु होतो. आणि हा फरक कसे गादीवरती काय झाला, बसवला गेला त्याला. आणि मग त्याला बसवण्याचं काम कुणी केलं, तर मग त्याला जे सईद बंधू आहे, सईद बंधूंनी केलं. मग त्यामध्ये हसन आणि हुसेन, अब्दुल्ला हसन आणि हुसेन यामध्ये दोन सईद बंधू आहेत. तर त्याची काही ठिकाणी तिघांचा उल्लेख येतो, काही ठिकाणी दोघांचा उल्लेख येतो. त्यामुळे थोडस इतर आपण भाग या ठिकाणी आहे, पण ते आपण बाजूला ठेवूया. आणि सईद बंधू यांनी ह्याला गादीवरती बसवलं. आणि आपल्या मताप्रमाणे, आपल्या आपण धोरणाप्रमाणे फरक असे लहान होता, त्याला राज्यकारभार करायला लावला. आणि मग अशा पद्धतीनं या ठिकाणी हा म्हणू आपण की संघर्ष फार टोकाला पोहोचला. आणि मग आता फरुख हासियरला देखील या सय्यद बंधूंचा जो आपल्यावरती असताना दबाव आहे, तो त्याला काही पटेना. आणि मग अशा वेळेला उत्तरेकडं परत एकदा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आता इथं बघा की मी तुम्हाला हा भाग का सांगतोय किंवा थोडंसं डीपमध्ये का सांगतोय, कारण तुमच्या हा भाग लक्षात आला पाहिजे की नेमकी मराठी या दरम्यान एक भली मोठी फूल घेऊन उत्तरेकडे गेली होती. कारण त्यानंतर परत बाजीराव पेशवे गेलेत, आणि त्यानंतर परत मग काय मुघल शाहीच्या रक्षणासाठी वारंवार गेलेले आहेत. मग यामध्ये शिंदे असतील, होळकर असतील, पण या दरम्यान सुद्धा म्हणजे आपण 1707-08 पर्यंतची स्थिती बघितली की कशा पद्धतीने मुघल वरचढ होते. आणि 1719 म्हणजे 9-10 वर्षामध्येच अशी स्थिती आली की खुद्द मुघलांना देखील मराठ्यांच्या मदतीने घ्यायला लागले. म्हणजे एक काळ असा आहे की याच मुघलांच्या पासून संरक्षण करत लढत भांडत मराठ्यांनी राज्य निर्माण केलं. सलग 25 वर्ष मराठी याच मुघलांच्या बरोबर भांडले, राज्य वाचवलं. आणि तिथून पुढे 1719 पासून पुढे जो तुम्हाला कालावधी दिसेल, अगदी पुढची 100 वर्ष म्हणलं तरी चालेल, की हा 100 वर्ष आपण म्हणू शकतो की मुघल सत्तेचं संरक्षणच मराठ्यांनी केलेलं आहे. म्हणजे ती सत्ता ठेवली ना आम्हाला, पण राज्यकर्ते म्हणजे किंग मेकरची भूमिका आपण म्हणतो. राजा दुसरा, राज्यकर्ता तिसराच, राजा नावाच आणि राज्यकर्ता वेगळा. तर मराठ्यांनी भूमिका राज्यकर्त्याची, म्हणजे किंग मेकर मराठी म्हणते असं मी नेहमी शब्द प्रयोग या ठिकाणी नेहमी करतो. तर मग इथं 1719 पासूनच त्याला सुरुवात झाली. फरुख हसियरला वाटत होतं की सय्यद बंधूंचा आपल्यावरती दबाव नकोय. सय्यद बंधूला वाटत होते की हा बादशाह म्हणजे आपल्या हातातलं खेळलं म्हणून राहावं. मग अशा वेळेला फरुख हसियरनं काय केलं की फरुख हसियरनं मराठ्यांना पत्र लिहिलं की तुम्ही काय करा, सय्यद बंधू आहेत, या सय्यद बंधूंचा म्हणू आपण की त्यांना संपण्यात तुम्ही मला मदत करा. आणि मदत करून मग मी काय करतो की तुम्हाला हव्या त्या गोष्टी देतो, तुम्हाला माझं सहकार्य राहील, दक्षिण सुभा वगैरे तुम्हाला देतो, असं करून मराठ्यांशी एक प्रकारे फरुख हसियरनं काय केलं की संधान साधलं. पण आता त्यावेळी असणारे जे महाशिज मी तुम्हाला सांगितलं की अतिशय चाणाक्ष, अतिशय धूर्त असे बाजूशनात होते, त्यांना माहित होते की फरुख हसियरच्या हातामध्ये तो नुसता बादशाह आहे, पण म्हणावं असं काय नाही, सगळं हातात कोणाच्या असेल तरी सय्यद बंधूच्या आहे. मग अशा वेळेला मराठ्यांनी फरुख हसियरचे संधान न साधता सय्यद बंधूशी संधान साधला. आणि मग सय्यद बंधूला ते पत्र देखील दाखवले की जे फरुख हसियरनं पाठवलेलं होतं. संधान साधून फरुख हसियरचा बंदोबस्त करण्यासाठी सय्यद बंधूंनी मग मराठ्यांना कुठं बोलवलं, दिल्लीला बोलवलं. आणि मग आपली 10,000-20,000 फौज घेऊन मराठे कुठे गेले, दिल्लीला गेले. बघा दोन्ही डबरीवरती म्हणतो ना आपण, हात ठेवणे किंवा पाय ठेवणे, अशी स्थिती मराठ्यांनी केली. फरुख हसियरला वाटलं त्यांच्या मदतीला आले, सय्यद बंधूंना वाटलं त्यांच्या मदतीला आले. तिथे जाऊन मराठ्यांनी स्थितीचा अंदाज घेतला. फरुख हसियर गप्प होत आहे, सत्ता सय्यद बंधूंच्या हातामध्ये आहे. लक्षात येताच काय केलं मराठ्यांनी की फरुख हसियरला पाठिंबा तर मुळात दिलेलाच नव्हता, पण न दिलेला पाठिंबा सुद्धा काढून घेतला आणि सय्यद बंधूला आपला पाठिंबा दिला. मग अशा वेळेला फरुख हसियर मात्र काय, मी दक्षिणची सुभेदारी देतो म्हणला होता, दक्षिण प्रांत तुम्हाला देतो म्हणाले, सगळं फरुख हसियर काय ऐकायला तयार नाही. मग हे सय्यद बंधूंना लगेच मग त्याला दमदाटी करून काय केलं की बादशहाकडून चौथाई आणि सरदेशमुखी ह्या मंजूर मराठ्यांसाठी करून घेतल्या.
चौथाई सर देशमुख सनदा, सनदा म्हणजे काय हक्क, मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क या दरम्यान मिळाले. ते कसे मिळाले तर फरुख असेल कडून मिळाले आणि ते कोणी घेऊन दिले सईद बंदर घेऊन. आपापसातला वाद मराठे ज्यांच्या बाजूला झुकतील तिकडे एक ताकद उभा होईल म्हणून मग सईद बंधूंनी या फरुख असेलला काय केलं की जबरदस्तीने मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी कुठल्या प्रांताच्या दिल्या तर दक्षिण प्रांताच्या दिल्या, जो दक्षिणचा प्रांत आपण म्हणतो ह्याच्या दिल्या. चौथाई म्हणजे काय की मराठ्यांनी काय करायचं या प्रदेशातून उत्पन्न जो कर आहे तो कर गोळा करायचा आणि कराच्या मोबदला जो चौथा हिस्सा आहे तो मराठ्यांनी स्वतःला ठरवायचा. उरले तीन हिस्से मुघलांना द्यायचे. सरदेशमुखी हा सुद्धा असाच झाला, फक्त सरदेशमुखीमध्ये उत्पन्नाचे 10 हिस्से केले जातात आणि त्या 10तला जो 10वा हिस्सा आहे तो देखील काय होतं की तो मराठ्यांना राहतो. आता बऱ्याच जणांनी पटणार नाही की दक्षिण प्रांतच खरं ताब्यात घ्यायला पाहिजे होता किंवा तो सगळा भाग आपल्याच ताब्यात घ्यायला पाहिजे होता असं न करता मुघलांच्या ओंजळीनं पाणी पिणं किंवा मुघलांचं पद ठेवणं हे बऱ्याच जणांना इतिहासकारांना देखील पटत नाही. बऱ्याच तुम्ही इतिहास अभ्यासक जे आपण म्हणतो ज्यांना इतिहास आवडतो त्यांनाही हे पटणार नाही की मग ताब्यातच का घेतला नाही, कारण शिवाजी महाराजांचं धोरण कधी दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणं असं नव्हतं, पण ते महाराज होते त्यांची विचार प्रवृत्ती वेगळी होती म्हणून तर आपण शिवाजी महाराजांना ग्रेट म्हणतो. पण इथं काय झालं की बाबा मुघलांनाही ठेवलं आणि आपली ताकद वाढवली, म्हणजे म्हणतो ना आपण राजा बदलते तेव्हा प्रजा बदलते, कारण इथं प्रत्येकाची बुद्धीची आपण म्हणूया की वैचारिक पातळी वेगवेगळी आहे. त्यामुळे शाहू महाराजांना असं वाटलं की नवीन देऊळ बांधण्यापेक्षा म्हणजे पुस्तकातलं शब्द की जुन्या देवळाचंच काय करायचं जीर्णोद्धार करायचा, म्हणजे मुघलशाही नावाला जिवंत ठेवायचे, खऱ्या अर्थाला सत्ता आपण ही करायची, शिवाजी महाराज असतील तर ती नावाला ठेवायची नसते, हा भाग वेगळा. तर चौथ्या आणि सरदेशमुखी याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि मग हे हक्क मराठ्यांना मिळाल्यानंतर या भागातून आपण म्हणूया चौथ्या आणि सरदेशमुखी वसूल करण्यात मराठ्यांनी सुरुवात केली. याचं श्रेय कोणाला जातं? मुख्यतः बाळाजी विश्वनाथ यांना जातं, त्यांच्या राजकारणाला जातं. आणि ही सगळी स्थिती का आली तर उत्तरेकडं मुघल बादशहामध्ये होणारा सत्ता संघर्ष आणि यातून मग प्रत्येकाला असं वाटायला लागलं की जो सरदार आहे त्यांना असं वाटायला लागलं, मुघल आहे त्यांना असं वाटायला लागलं की आता खऱ्या अर्थानं आपल्याला मराठ्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे. शिवाय दुसरं काय झालं होतं की मुघल बादशाह औरंगजेब हा दक्षिणेकडे सलग 25 वर्ष राहिला, उद्देश एकच की मराठ्यांना संपवणं, पण तो दक्षिणेकडे राहिल्यामुळं उत्तरेकडे रजपूत असतील, रोहिले असतील, जाट असतील, ज्या छोट्या छोट्या सत्ता होत्या त्यांनी आपल्या डोक्यावर काढली का, कारण मुघलाचा सगळा वेळ कुठे गेला दक्षिणेमध्ये गेला, पण आणि त्या सत्ता उत्तरेकडे मजबूत झाल्या आणि त्यांनी काय केलं की मुघलांची डोकेदुखी अजून वाढवली, म्हणजे इकडे मराठेच कंट्रोल होत नव्हते, आता तिकडे रजपूत आले, जाट आले, रोहिले आले, छोटे मोठे सरदार आले, त्यांनी देखील आपलं डोकंवरती काढायला सुरुवात केली आणि म्हणून बघा की मुघलांच्या अडचणी फार वाढल्या. आणि या टप्प्यामध्ये मुघलांना असं वाटू लागलं की आता ज्याच्यामुळे आपण इतकं भांडलो त्याला आता जवळ करण्याशिवाय पर्याय नाही, कारण ह्या छोट्या मोठ्या सत्ता देखील मुघलांना म्हणून आपण त्यांचा शेवट करणं हे देखील मुघलांना जमत नव्हतं. आणि मग ताकदीची जर कुठली सत्ता असेल अखंड हिंदुस्थानमध्ये तर ती मराठ्यांची होती, की या मराठ्यांची ताकदच काय करू शकत होती की या छोट्या मोठ्या सत्तेपासून. शिवाय अफगाणिस्तानमधून होणारा आक्रमण नुकतंच बघा, 14 जानेवारी झाले मराठ्यांचा शौर्य दिन, पाणीपतावरचा प्रसंग तुम्हाला माहीत असेल, पुढे आपण हा प्रसंग घेणार आहोत. तर मग अशा पद्धतीनं काय झालं की खऱ्या अर्थानं मराठ्यांचं प्राबल्य बाळाजी विश्वनाथ भटानंतर शाहू महाराजांच्या नंतर हे वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढच्या तासाला आपण काय करूया, बाजीराव साहेबांची माहिती घेऊया, बाजीराव पेशव्यांची माहिती घेऊया, इथपर्यंत आपण महाप्रकरणाचा भाग आज घेतलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.